लोकसभेमध्ये बहुमताने महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले हेच नारी शक्ति वंदन या नावाने अधिनियम पारित झाल्याने देशभरामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिलांना सक्षम आत्मनिर्भर करण्याकरिता त्यांना अधिकार देण्याकरिता उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे मी सर्व माता भगिनीकडून प्रधानमंत्रीजींचे आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल भोंडे यांनी व्यक्त केली आणि हेच बिल राज्यसभेतसुद्धा पारित करण्याची आम्हाला शक्ती मिळो ही माता भवानीचरणी प्रार्थना करतो अशी सुद्धा प्रतिक्रिया डॉक्टर भोंडे यांनी व्यक्त केली काल लोकसभेमध्ये नारी शक्ती वंदन अभिन अधिनियम पारित झालं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी महिलांना सक्षम करण्याकरता त्यांना आत्मनिर्भर करण्याकरता त्यांना अधिकार देण्याकरता उचललेलं हे महत्त्वाचं ऐतिहासिक पाऊल आहे आणि आज राज्यसभेमध्ये याच अधिनियमावर चर्चा होणार आहे आणि या चर्चेनंतर हे अधिनियम राज्यसभेमध्ये सुद्धा पारित केले जाणार आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या भारतामधल्या संपूर्ण महिलांना अनेक कायद्यांच्या माध्यमातून घरकुलाच्या माध्यमातून शौचालयाच्या माध्यमातून रोजगाराच्या माध्यमातून उज्ज्वलाच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या अधिनियमाद्वारे आमच्या माता भगिनींना संपूर्ण शक्ती विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये मिळणार आहे आणि म्हणून मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो सर्व माता भगिनींतर्फे आणि आज राज्यसभेमध्ये चांगल्या चर्चेनंतर हे अधिनियम पास करण्याचं आम्हाला शक्ती मिळव ही भवानी चरणी प्रार्थना करतो भारत माता की जय